मर्यादा पाहूयात बातमी पत्र विस्ताराने। मोठा भाऊ छोट्या भावाची काळजी करेना आणि सगळंच आपल्या ताटावर ओढायला लागला होता असा टोला चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला लगावला। पाटील आज परभणी दौऱ्यावर आले असता कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली। पुढे बोलताना पाटील म्हणाले, 2014 साली आमिर भाई शहा अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेला 50-50 फॉर्म्युला सांगितला, मात्र मोठ्या भावाला जमलं नाही। शेवटी अमित शहा म्हणाले, असं जमणार नाही, आपल्या पायावर उभं राहा। नंतर आमच्या कार्यकर्त्यांना कळलं आपली ताकद किती आहे। मोठ्या भावाने सर्वच जागा लढवल्या आणि निकाल मात्र 63, मात्र लहान भावाने केवळ 220 जागा लढवल्या, निकाल 122, थोड्याने हुकलं नाही तर 144 झाले असते असं वक्तव्यही त्यांनी केले। 2019 मध्ये 3 नापास झालेले एकत्र आले आणि 56 वाले मुख्यमंत्री झाले, 54 वाले उपमुख्यमंत्री झाले आणि नंतर 44 वाले महसूल मंत्री झाले असल्याचं त्यांनी सांगितलं। जरा हुकलं नाही तर 144 आणि मग मोठ्या भावाचे मोठ्या भावाने पण सगळ्याच जागा लढवल्या, मग मोठ्या भावाचे 63 आणि छोट्या भावाने 220 लढवल्या, बाकी शेतकरी संघटनेला वर दिलं तरी 122। मग मोठ्या लहान भावा लक्षात आलं, लय गडबड झाली, लय घाटेघाट अंदाज झाला आणि म्हणून मग आपण आपल्या ताकदीवर काम अडवण्याचा निर्णय केला। मी आपल्या सगळ्यांना सांगतो की 2019 झालेला सगळा किस्सा आपल्याला माहिती आहे। 56 वाले मुख्यमंत्री झाले, घटना बदलली, 54 वाले उपमुख्यमंत्री झाले, 44 वाले महसूल मंत्री झाले, त्यामुळे तिघांनी नापास झाल्यानंतर तिघांचे गुण एक